तर मराठा आरक्षणाचा कायदा झालेला असला तरी सगळे सोयऱ्यांच्या कायद्यावरती जरांगे ठाम आहेत आणि उद्यापासून जरांगेंचं नवं आंदोलन सुरू होणार आहे. उद्या महाराष्ट्रभर रास्ता रोको असेल तर परवापासून रास्ता रोकोच करायचा की धरणं आंदोलन यावरती जरांगे बैठक घेणार आहेत. मनोज रांगे पाटलांनी 24 तारखेपासून रास्ता रोको आंदोलनाची घोषणा केली होती. त्याप्रमाणे शनिवारी महाराष्ट्रभर रास्ता रोको होईल पण त्यात जरांगेंनी थोडा बदल केलाय. 10:30 ऐवजी 11 ते 1 वाजेपर्यंत रास्ता रोको असेल. 24 तारखेला शनिवारी संध्याकाळी धरणं आंदोलन असेल आणि 25 तारखेपासून रास्ता रोको करायचा की धरणं आंदोलन याचा निर्णय 25 तारखेच्या बैठकीत होणार आहे. 24 तारखेचा जो रास्ता रोको आहे त्याच्यात आपण 11 ते 1 असा जर बदल केला तर म्हणजे कोणाला जर पेपरला जायचं असलं तर अडचण येणार नाही. ही एक बदल अवश्य आपण करावा. अर्धे घंट्याने काही फरक पडणार नाही आहे म्हणून आपण एक थोडासा बदल करूयात की 24 तारखेचा रास्ता रोको 11 ते 1 या वेळेत घ्यावा आणि 24 तारखेच्यानंतर 25 तारखेपासून म्हणजे 24 संध्याकाळीच लगेच केलं तरी चालतं आहे संध्याकाळी धरणे आंदोलनात रूपांतर करूयात. ग्रामपंचायत समोर किंवा आपल्या गावात मंदिरात असं तिथं रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात करू आपण. 24 एकदा रास्ता रोको झाला की 25 आपण पुन्हा एक अंतरावलीत बैठक घेऊ. रास्ता रोकोच ठेवायचे का धरणे आंदोलनं ठेवायचे फक्त हे माझ्या वतीनं मी समाजाला सांगितलं आहे. पुन्हा 25 तुमचा विचार घेऊन त्याच्यात बदल केला जाईल. 25 पुन्हा तुम्ही 24 रास्ता रोको करून 25:12 पुन्हा बैठकीला या सगळेजण. 25:12 पुन्हा अंतरवालीत बैठकीली या की 24 आपण रास्ता रोको करायचा आणि त्याचं रूपांतर लगेच धरणे आंदोलनात आपण आपल्या गावामध्ये ताकदीनं करायचं. मुंबई हायकोर्टातही जरांगेंच्या आंदोलनावरून सुनावणी झाली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही याची ग्वाही देऊ शकता का असा सवाल हायकोर्टानं जरांगेंच्या वकिलांना केलाय. रस्ते बंद करा, लोकांना वेटीस धरा, हे ज्या सगळ्या ज्या बाबी आहेत ते स्पष्टपणे आज माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. 19 पॅरेग्राफ रेफर करत आणि जे जरांगेसाठी वकील आले होते सन्माननीय थोरात साहेब त्यांच्या तोंडून वधवून घेतलेलं आहे की कोणत्याही प्रकारचं आंदोलन व्हायलेंट आंदोलन होणार नाही. याचा अर्थ 19 पॅरेग्राफ स्पष्टपणे सांगतो की ऍब्स्ट्रॉक्शन करता येणार नाही म्हणजेच जरांगेच्या लोकांना आणि जरांगेला रास्ता रोको करता येणार नाही हे मी डंक्याची चोट पे सांगू इच्छितो. तो ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं त्यामुळे लोकांना त्रास होईल असं आंदोलन करू नये असं गृहमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी पहिलेच हे स्पष्ट केलं होतं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण आम्ही त्या ठिकाणी काढून घेणार नाही. त्याचप्रमाणे OBC आरक्षण पूर्णपणे अबाधित ठेवून मराठा समाजाला 10% आरक्षण आमच्या सरकारने दिलं आहे. आज OBC समाजातही समाधान आहे आणि मराठा समाजातही आनंद आहे. आरक्षण देखील आपण दिलेलं आहे आणि त्यामुळे कोणीही जनतेला त्रास होईल असं आंदोलन करू नये. मात्र कोर्टाने काय म्हटलंय मी अजून बघितलं. त्यांना त्रास होणारच नाही, तुम्हाला होणार आहे. जनतेला होणारच नाही, जनतेच्या अंगावर घालूच नका, खोलू नका. उगच उगत आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती आहे सगळ्या स्वारीची अंमलबजावणी लवकर करा. आणखीन त्रास झालेला नाही, जनतेवर खोलू नका. तुमची जबाबदारी आहे, न्यायालयावर सुद्धा ढकलून देऊ नका. सरकार म्हणून याचिकाकर्ता तुम्ही पुढं केलेला आहे. हो, तुम्ही पुढं केलेला आहे याचिकाकर्ता आणि तुम्ही न्यायालयावर ढकलून द्यायला लागलात. मान्य न्यायालयावर ढकलू नका, जबाबदारी तुमची आहे. तुम्हाला त्रास द्यायची आमची इच्छा नाही. जरांगे पाटलांच्या मागण्या म्हणजे मारुतीचं शेपूट असल्याची टीका भुजबळांनी केली होती. त्या टीकेला जरांगेंनी उत्तर दिलंय. मी आमच्या त्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं हे संपणार नाही, हे मारुतीचं शेपूट आहे. एक झालं का एक, एक झालं का एक, एक झालं का एक, एक तरी हा ग्रस्ताला काही कळत नाही. कायद्याचं कळत नाही, काही नियमाचं कळत नाही, काही कळत नाही. तो आयकडे येणार आहे ती शेपूट गोधडी घेऊन थांब नाही तो जैन कुंकड. हा शेपूट तो आयकडे येणार आहे म्हणा.
जरांगे पाटलांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवरही निशाणा साधलाय. 10% आरक्षण स्वीकारत नाही, मंत्रिपदाचे थोडेच दिवस शिल्लक राहिलेत, अशा शब्दात जरांगेंनी पलटवार केलाय. 10% आरक्षण स्वीकारत किती ट्रॅप रचली भाजपाच्या नेत्यानं, केंद्रीय नेत्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी द्या, त्यांनी किती ट्रॅप रचली ना त्या केंद्रीय नेत्यांनी, तरी पठ्या तुला म्हणा 10% मी स्वीकारतच नाही. हो, सगळ्या स्वाऱ्यांची ओबीसीतून आरक्षण घेणार, तू छाताडावर बसून घेणार. हो, तू किती तू हे कार्यकर्ते पेरव, तू केंद्रीय मंत्री जरी असला ना, तू किती तू हे कार्यकर्ते पेरव. 10% मी स्वीकारतच नाही. थोड्या दिवसासाठी केंद्राचा मंत्री आहेस, त्याचा वाईट उपयोग करू नको मराठ्या जातीसाठी. मराठा मराठा म्हणून स्वतःला म्हणून घेतो आणि एक एक कार्यकर्ता मराठ्यांच्याच विरोधात पेरतो. जरा थांब थांब, मराठे घुसले तर बेजरी होईल, थांब जरा. अंतरवाली सराठीहून संजय सरोदेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.